एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सगळेच आमदार हे वाया गुवाहाटी, गोवा आणि त्यानंतर मुंबईत दाखल झाले होते आणि या काळात हॉटेल आणि तिथं होणारी खलबतं यांची चांगली चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिटिक्स हे चर्चेत आले आणि यावेळी कारण ठरले ते म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची अटक. सोरेन यांच्या अटकेनंतर ऑपरेशन लोटसचा धोका लक्षात घेता काँग्रेस आणि JMM म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चाकडून सुमारे 35 आमदारांना हैदराबाद येथील रिसॉर्ट येथे हलवण्यात आले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ती रिसॉर्ट पॉलिटिक्सची. आता हे रिसॉर्ट पॉलिटिक्स सरकार पाडण्यासाठी आणि सरकार वाचवण्यासाठी नेमकं काय आणि कसं काम करतं तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर झारखंड मधील राजकीय भूकंपानंतर रिसॉर्ट पॉलिटिक्स साठी आमदारांना एखाद्या हॉटेलमध्ये हलवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही देशातील अनेक सरकार वाचवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी याच रिसॉर्ट पॉलिटिक्सचा वापर करण्यात आलाय. शिवाय रिसॉर्ट पॉलिटिक्सचा सर्वाधिक वापर हा झारखंडमध्ये सरकार वाचवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी सुद्धा करण्यात आलेला आहे. तर आपल्या देशात याच रिसॉर्ट पॉलिटिक्सची सुरुवात नेमकी कशी झाली हे सांगायचं झालं तर 1982 भारतात पहिले रिसॉर्ट पॉलिटिक्स प्रकरण हे समोर आलं होतं. हरियाणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत त्यावेळेस मिळालं नाही आणि त्यानंतर INLD च्या देवीलाल यांनी भाजपसोबत युती केली. INLD आणि भाजप युतीला त्यावेळेस 90 पैकी 48 जागा मिळाल्या होत्या. मात्र INLD ला ही युती तुटू शकते अशी भीती वाटू लागली आणि देवीलाल यांनी 48 आमदारांना दिल्लीतील हॉटेलमध्ये त्यावेळेस हलवलं. परंतु हॉटेलमध्ये नेण्यात आलेल्या आमदारांनी हॉटेलमधून पळ काढला आणि देवीलाल यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न हे अपूर्णच राहिलं. आणि यानंतर 36 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने हरियाणात सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर भजनलाल हे मुख्यमंत्री झाले. कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र हे देशातील रिसॉर्ट पॉलिटिक्सचे मोठे केंद्र मानले जातात. झारखंडमधील सरकार वाचवण्यासाठी आणि पाडण्यासाठी याच रिसॉर्ट राजकारणाचा सर्वाधिक वापर आता केला गेलाय. तर 2005 पासून झारखंडमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्सचा वापर हा किमान 4 वेळेस करण्यात आलेला आहे. तर याच रिसॉर्ट राजकारणाचा खेळ आपल्या देशात नेमका कधी कधी रंगलाय हे सुद्धा पहा. 1983 कर्नाटकमध्ये जनता पक्षाचा विजय झाला आणि रामकृष्ण हेगडे हे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांना पक्षात फूट पडण्याची भीती त्यावेळेस वाटत होती आणि त्यावेळी हेगडे यांनी 80 आमदारांना बेंगळुरू येथील रिसॉर्टमध्ये हलवलं होतं. त्यावेळेस हेगडे यांची ही युक्ती कामाला आली आणि त्यांचं सरकार वाचलं. 1984 आंध्र प्रदेशात रिसॉर्ट राजकारणाचा खेळ रंगला होता. तर मुख्यमंत्री NT रामाराव हे शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत गेले असताना त्यांच्याच पक्षाच्या N भास्कर राव यांनी हे सरकार पाडलं होतं. त्यावेळेस राज्यपालांच्या मदतीने भास्करराव मुख्यमंत्री झाले आणि ज्यावेळी NTR यांना ही बाब कळाली तेव्हा ते लगेच आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा परत आले आणि त्यांनी आपल्या निष्ठावंतांची त्यावेळेस एक बैठक घेतली आणि सर्व आमदारांना दिल्लीला हलवलं आणि त्यामुळेच NTR यांचा हा रिसॉर्ट डाव यशस्वी झाला आणि शेवटी भास्करराव यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. याशिवाय UP मध्ये 1998 तर 2002 महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सरकार कोसळण्याची भीती वाटू लागल्याने त्यांनी आमदारांना अगोदर इंदूर आणि त्यानंतर मैसूरला पाठवलं होतं. तर विलासरावांची ही चाल यशस्वी झाली आणि त्यावेळेचं सरकार वाचवण्यात काँग्रेसला यश आलं. तर यांसारखे अनेक प्रसंग आहेत ज्यामध्ये सरकार वाचवण्यात रिसॉर्ट पॉलिटिक्सने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. मात्र याच रिसॉर्ट राजकारणाने केवळ देशातील सरकार वाचवण्यातच महत्वाची भूमिका बजावली नाहीये तर सरकार पाडण्यामध्ये सुद्धा याच रिसॉर्ट राजकारणाची मोठी भूमिका राहिली आहे. 1995 आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांनी रिसॉर्ट पॉलिटिक्सचा वापर करून NTR सरकार हे पाडलं होतं. तर 2019 कुमारस्वामी सरकार पाडण्यातही याच रिसॉर्टची मुख्य भूमिका होती. तर या घटनेत काँग्रेसचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे 18 आमदार हे बंडाचं बिगुल वाजवत महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये आले होते आणि हे आमदार हॉटेलमध्ये पोहोचताच महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना सुरक्षा सुद्धा पुरवली होती. त्यावेळी आमदारांनी केलेल्या बंडामुळे कुमारस्वामी यांचं सरकार पडलं होतं. याच पद्धतीने 2020 मध्य प्रदेशात कमलनाथ यांचं तर 2022 उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं होतं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सेना आणि भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन केलं. तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.